नमस्कार, मी वर्षा मेहता। केव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। रायगडातील विश्वासार्य व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। कोरोनामुळे वाढलेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत असल्याने रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनसह खालापूर पोलादपूरमध्ये गॅस शवदाहिनी बसविण्याच्या मान्यता देण्यात आल्या। मात्र प्रत्यक्षात 37 लाख रुपयांपर्यंत उभारता येणाऱ्या प्रत्येक गॅस शवदाहिनीसाठी तब्बल 92 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे या कामासाठी पालकमंत्री अदिती तटकरी यांची दिशाभूल करून जिल्हा प्रशासनाने या मान्यता दिल्या की त्यांच्या छुप्या पाठिंब्याने असा प्रश्न उपस्थित होतोय। अलिबागचे स्थानिक आमदार थळ ग्रुप ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवू शकत नसल्याने सोमवारी थळ बाजार कोळीवाड्यातील ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी थळ चाळमळा येथील महिलांनी थळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात 4 तास ठिय्या आंदोलन केले। तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायतीमधील सासवणे कोळीवाडा एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता, त्यामुळे सासवणे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले होते। सरपंच आणि सर्व सदस्यांनी प्रशासनाच्या मदतीने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत हाताबाहेर गेलेली परिस्थिती सुधारून कोरोनाला हद्दपार केले, ह्या सर्वांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येत आहे। अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे। दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री रात्रपाळीसाठी असलेले डॉक्टर विक्रमजीत पडोळे यांना रुग्णाच्या सोबत असणाऱ्या महेश पाटील यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे। रायगड जिल्ह्यात सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। दिनांक 10 आणि 11 जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ताशी 12 ते 20 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचे संकेत मिळाले आहेत, त्यामुळे हे 2 दिवस रायगडकरांसाठी धोकादायक ठरणार आहेत। देशातील कोरोना परिस्थितीबद्दलची दैनंदिन आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येते। देशातील गेल्या 24 तासातील आकडेवारी दिलासादायक आहे। देशात दिवसभरात 92,596 नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेत, तर ह्याच कालावधीत 1,62,664 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतलेत। देशात भयावह परिस्थिती निर्माण करणारी कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे। कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ झारप रेल्वे स्टेशनच्या मध्ये असलेल्या तेसरी बांबर्डे गेटजवळ विजेचं काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग लागली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ MIDC सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। या लागलेल्या आगीत बोगीचे आणि दुरुस्तीच्या साहित्याचे नुकसान झाले। कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने राजधानीसह जनशताब्दी मांडवी या रेल्वे खोळंबल्या असून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी साजरी करण्यात आली। बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान प्राप्त आहे। त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिलं। बिरसा मुंडा यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने संसदेत त्यांचे चित्र लावलं आहे। बिरसा मुंडा हे एकमेव आदिवासी नेते आहेत ज्यांचे चित्र संसदेत लावण्यात आलं आहे। कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे डोस संपल्याने मंगळवारी दिनांक 8 जून नंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील अलिबाग नगर परिषदेच्या लसीकरण केंद्रासह जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे।